नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लक्ष्मण लटपटे यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार। गंगाखेड। लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र यांना बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी रत्न पुरस्कार। 10 ऑगस्ट रोजी पुणे येथे श्री सत्य इंदिरा फाउंडेशन उदयपूर राजस्थान स्वतंत्र दिनानिमित्त मानवहित पुरस्कार। एकता फाउंडेशन एम शिव भीम सेना नागपूर महाराष्ट्र। 75 आझादी अमृत महोत्सव दिनानिमित्त मानवहित रक्षक राष्ट्रीय पद्मगौरव 2022 चा पुरस्कार। रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्राच्या वतीने 75वा अमृत महोत्सव निमित्त आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल पुरस्कार। मनाम फाउंडेशनच्या दिनांक 18 ऑगस्ट पुरस्कार 2022 जिल्हा कडप्पा आंध्र प्रदेश राज्याच्या वतीने समाजसेवक जागतिक मानवतावादी पुरस्कार। वरील 5 पुरस्कार सन्मानित मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार दिनांक 25 ऑगस्ट रोजी गंगाखेड येथे करण्यात आला। यावेळी सत्कार करताना श्री माधव इंगळे अध्यक्ष वडार समाज ओबीसी फाउंडेशन मराठवाडा प्रदेश महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी भटक्या बहुजन समाज बाळासाहेब सूर्यवंशी अभय निलंगेकर इलेक्ट्रिशियन इंजिनियर साखर कारखाना गंगाखेड आदींनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।